कामावर उशिरा येणाऱ्या 16 अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्याधिकारी डॉक्टर ठेंगल यांनी घेतली झडती. इचलकरंजी नगरपरिषदेतील कार्यालयीन कामकाज संदर्भात सातत्याने नागरिकातून तक्रारी होत आहेत. त्यातच वेतनासाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कामात मात्र हयगय केली जात असताना किरकोळ कारणासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कामावर रुजू होण्याची वेळ सकाळी 9:20 अशी असताना अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांचं नागरिकांनीही तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी वेळेपूर्वीच हजर झाले व त्यांनी नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशद्वार 9:31 बंद केले आणि उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. त्यामध्ये 16 अधिकारी व कर्मचारी कामावर उशिरा आल्याचे निदर्शनास आले. त्या संबंधित कर्मचाऱ्यांचे त्या दिवसाच्या वेतन कपातीच्या सूचना देण्याबरोबर कारणे दाखवा नोटीसही बजावल्या आहेत. मुख्याधिकारी डॉक्टर ठेंगल यांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.